प्रत्येक मुलीला वाटतं बरं का की लग्न झाल्यावरही माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी करू शकले पाहिजे, पण ते कितपत जमतं आणि त्यात ते जमताना किती चॅलेंजेस येतात हे तर ऑब्व्हियसली लग्न झालेल्या बायकांनाच माहिती असतं. मला माझ्यावर फुल कॉन्फिडन्स आहे, मी सांभाळीन. मी पण कुसुमकडनं एवढं शिकते, मी ती मी भूमिका जगते असं ऑब्व्हियसली मला माझी खात्री आहे की मी ते करू शकेन. तर याआधी जी भूमिका होती त्यात एक खूप डॅशिंग कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. आत्ता पण ते कॅरेक्टर डॅशिंगच असू शकतं बिकॉज ती स्ट्रेट फॉरवर्डच आहे, पण ती तिचा चांगुलपणा सोडत नाही आणि ती समोरच्याला कधीच हर्ट करत नाही. नाही, डिमांड तशी नाही आहे, समजूतदार असावा, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आर टेकिन केअर ऑफ. संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, कुसुमला मिळाली अनुज रावांची साथ, आई बाबा आणि सासू सासऱ्यांची साथ कधी ना सोडी. आर यू ओके कुसुम? बाळा काय झालंय काय नेमकं? अहो काय नाही, ऑफिस आवर्स मध्ये ट्रेन मधून ट्रॅव्हल करताना हे नॉर्मल आहे. कुसुमच्या पहिल्या कमाईतून आणलेला हा कंदील टाकायचा जीवावर येतोय का? आपल्या कुसुमची आपल्या घरातली ही शेवटची दिवाळी. पुढच्या वर्षी येईल ती दिवाळ सणाला सरनोबत म्हणून. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. थेट फ्रॉम सेटमध्ये आज मी पोहोचली आहे कुसुम या मालिकेच्या सेटवर. पण ही कुसुम आपल्या मराठमोळी कुसुम आहे. हिंदी तर गाजवलेलंच होतं, पण कुसुम ही मालिका आता मराठीत शीतली आपल्या सर्वांची लाडकी शिवानी भावकर गाजवणार आहे. सो मला सांग, खूप खूप स्वागत आहे पहिले तर लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. थँक्यू पूजा, थँक्यू. पण मला सांग, शीतली जेवढी गाजली होती तेवढी कुसुम ही गाजवायची बरं का? ऑब्व्हियसली का नाही. मला माझ्या ऑडियन्सवर खूप जास्त विश्वास आहे, कारण मला माहिती आजपर्यंत त्यांनी मला भरभरून प्रेम दिलंय आणि इथून पुढेही देणार. क्या बात आहे, सो पूर्ण सज्ज आहेस तू? येस, फुल. सो मला सांग, पहिले तर गेटअप बदल आणि हे छानसं मंगळसूत्र गळ्यात घातलेलं आहे. सो लग्न वगैरे झालेलं आहे, कसं सगळं घरातलं वातावरण? सो जर तुम्ही गेटअप पाहिला तर थोडा क्लासी गेटअप आहे हा, बिकॉज कुसुमचं लग्न ज्या घरात होतं म्हणजे सरनोबतांचं घर, ते खूपच श्रीमंत कुटुंब आहे. सो त्यांच्याप्रमाणे थोडं घरी आपण असतो, जसे आपण लग्न झाल्यानंतर थोडं सगळ्या प्रत्येक मुलींचा गेटअप चेंज होत असेल, तसा कुसुमचाही गेटअप चेंज झालेला आहे. पण ऑब्व्हियसली कुसुम तशीच आहे, जस्ट बिकॉज ती श्रीमंत घरात लग्न करून गेली आहे म्हणून ती बदलते असं काही होणार नाही आहे. कुसुम जशी होती तशीच आहे. आणि येस, आता हा लग्नानंतरचा माझा लुक आहे, मंगळसूत्र, आणि मग तिच्या आई वडिलांनी तिला एक पेंडंट दिलं असतं छोटंसं गणपतीचं, कारण तिला बाप्पा खूप प्रिय असतो. सो असा माझा आता लुक आहे. सो येस, घरात रुळतीयस की सगळे त्रास देत आहेत? काकी, काका, सासू सासरे, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चालल्या? आता लग्न झाल्यावर ऑब्व्हियसली काही चॅलेंजेस असतात जे आपल्याला फेस करावे लागतातच, कारण कुठलाही बदल जेव्हा घडतो आपल्या आयुष्यात तेव्हा आपण जे ॲडजस्ट करत असतो त्यात थोडा आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. तसंच कुसुमलाही थोडेसे प्रॉब्लेम्स येतात, पण ऑब्व्हियसली कुसुम इज व्हेरी स्ट्रॉंग, ती तेवढ्याच ताकदीने त्या प्रॉब्लेम्सना फेस करते. आम्ही भरपूर प्रोमोज देखील पाहिलेत, वेळ आली की धावत पळत आई वडिलांकडे जाणारी ही कुसुम आहे, म्हणजे तिथेच ती दोन्ही गोष्टी मॅनेज करते, हा सगळ्यात मोठा टास्क आहे तुझ्या. येस, ऑब्व्हियसली मला असं वाटतं हे प्रत्येक मुलीला जमलं पाहिजे. शिवानी म्हणून हे मलाही जमलं पाहिजे की इन माय फ्युचर जेव्हा मला दोन कुटुंब सांभाळण्याची पाळी येईल तेव्हा मला तितक्याच काय म्हणतो आपण, मी 100% एफर्ट्स दोन्ही साईडला देईन आणि तितकी मी रिस्पॉन्सिबल असेन. सो कुसुम या कॅरेक्टरमधून पण मला खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण प्रत्येक मुलीला वाटतं बरं का की लग्न झाल्यावरही माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी करू शकले पाहिजे, पण ते कितपत जमतं आणि त्यात ते जमताना किती चॅलेंजेस येतात हे तर ऑब्व्हियसली लग्न झालेल्या बायकांनाच माहिती असतं. तुझं कधी यंदा कर्तव्य की पुढच्या वर्षी? कधी कधी कधी? मला माहिती नाही आहे, सगळं त्याच्यावर आहे. कारण की भरपूर या कुसुमला पाहिल्यानंतर भरपूर येणार आहेत की आम्हाला अशी मुलगी आवडेल, मुलगी पसंत आहे हो, पर घरातले किती मागे लागले, तर बस झालं, खूप गाजली आहेस, आता लग्नही करून सेटल डाऊन हो जा. याआधी माझ्या घरच्यांशी फोन झालाय का तुझा? खरंच खरंच किती वाटी लागले हो. कधी? मला नाही माहीत म्हटलं ना.
विचार ना. घरातली मुले बघताय म्हणजे मला विचारत असतात अधून मधून, बट लेट्स सी तुझे रिएक्शन्स काय असतात, तुझं म्हणजे किती कशा पद्धतीने किती चालाकीने तिथे देखील अहो थांबा जरा हा प्रोजेक्ट होऊ द्या मग तो प्रोजेक्ट किती चालाकीने उत्तर घरच्यांच्या आई वडिलांना देत. सो आता तरी माझं एक उत्तर फिक्स्ड आहे की मी खूप बिझी आहे कारण शूट सुरू झालंय. सो मला श्वास घ्यायलाही जागा नाही आहे. सो थोडं ते साईड ट्रॅक झालंय. सो पण तू ना सारखे सारखे फोन करत जाऊ नकोस माझ्या आईला, कळलं ना. सो लॉकडाऊन मध्ये हा तुझा पूर्णपणे घरच्यांनी डोकं खाऊन झालेला आहे. ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये काही नव्हते बोलत, ही कुसुम नंतर हे सगळं सुरू झालंय कारण मी इंटरव्ह्यूज पण असेच देते की घरची रिस्पॉन्सिबिलिटी, सासरची रिस्पॉन्सिबिलिटी, ब्ला ब्ला. आयुष्यात पण बघायचंय की आता फक्त ही माईकवरच बोलते, कुसुम या मालिकेपुरतच बोलते की खऱ्या आयुष्यात पण ही आई वडिलांना तेवढंच सांभाळणार आहे का? ऑब्विसली का नाही, तुझं लग्न झाल्यावर तू पण सांभाळ. पण टास्क खूप मोठे असतात बरं का वाटतं आपल्याला, म्हणजे हे मालिकेमध्ये आपण स्क्रिप्ट वगैरे करून. मला माझ्यावर फुल कॉन्फिडन्स आहे, मी सांभाळेन. मी पण कुसुमकडनं एवढं शिकते, मी ती मी भूमिका जगते आहे. सो ऑब्विसली मला माझी खात्री आहे की मी ते करू शकेन. मी पण इथेच आहे, तू पण इथेच आहे, कॅमेराही इथेच आहे, आपण आपण लग्नानंतरही बघणार आहोत. चालेल चालेल, आय प्रॉमिस. प्रेक्षकांना पण मी प्रॉमिस करते. क्या बात आहे. सो मला सांग, धमाल आहे, शीतलीची भूमिका वेगळी होती, कुसुम ही टोटली वेगळी आहे. सो किती दोन्ही गोष्टी चॅलेंजिंग होते, किती मजा करते दोन्ही गोष्टी. मला असं वाटतं कुठलीही भूमिका साकारत असताना आपल्याला त्या भूमिकेचं एक ग्राफ जाणून घेणं महत्त्वाचं असतं. आता याआधी जी भूमिका होती त्यात एक खूप डॅशिंग कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. आत्ता पण ते कॅरेक्टर डॅशिंगच असू शकतं बिकॉज ती स्ट्रेट फॉरवर्डच आहे, पण ती तिचा चांगुलपणा सोडत नाही आणि ती समोरच्याला कधीच हर्ट करत नाही. सो हा एक जो ट्विस्ट आहे तो मला खूप आधी कन्फ्यूज व्हायचं की एवढं कोणी समजूतदार कसं असू शकतं, पण नाही असू शकतात. मला ह्यावर जे एक्सप्लेनेशन हवं होतं ते मला माझं कॅरेक्टर स्टडी करताना एक मिळालं आणि ते माझं माझंच मी वर्क करत असते की तिचा एक रूल आहे की आपण जर दुनियेशी चांगलं वागलं तर दुनिया आपल्याशी चांगलं वागते. सो हा रूल मी डोक्यात ठेवून कुसुम प्ले करते. सो इट बिकम्स व्हेरी सिम्पल आणि तेवढं मग आपल्यामध्ये पण समजूतदारपणा येतो. क्या बात आहे. सो मला आता लग्नही झालेलं आहे, सासरी आली आहे, सई कोकण होऊन जाऊ दे. उखाणा संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, कुसुमला मिळाली अनुज रावांची साथ, आई बाबा आणि सासू सासऱ्यांची साथ कधी ना सोडी. क्या बात आहे. सो टोटली सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, सासू सासरे आलेले आहेत, संसार आलेला आहे, कुसुम नाव आलेलं आहे, सगळं जमतंय तुला. कुसुम आहेच तेवढी हुशार. शिवानीसाठी आता मुलं बघायला खरंच सुरुवात करा आणि मुलांनो शी इज अ टोटली प्रिपेअर्ड, शी रेडी फॉर मॅरेज. नाही आता बस झालं ना, अजून अजून किती वर्ष. बरं बघू. ओके बघू. बरं काही डिमांड आहे मुलांमधली? नाही डिमांड तशी नाही आहे, समजूतदार असावा बस. नाही समजूतदार असावा म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आर टेकिन केअर ऑफ. बरं इंडस्ट्रीमधल्या की इंडस्ट्रीच्या बाहेर? बाहेरचा. बिकॉज माझं टाईम मॅच नाही झालं, त्याचं टायमिंग मॅच नाही झालं, तर माझा खूप प्रॉब्लेम होईल यार. नको. त्यामुळे शिवानी सॉर्ट आउट आहे की मला इंडस्ट्रीच्या बाहेरचा पाहिजे. पण तुला माहिती आहे हे सगळं सांगणं इंडस्ट्रीच्या बाहेरच्या माणसांना खूप थोडं कठीण जाणार आहे तुझ्यासाठी की अरे डबिंग असते, शूटिंग असते. मी मगाशी काय म्हणाले, समजूतदार असला पाहिजे. समजूतदार असला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी कॅन बी टेकन केअर ऑफ. सुपर कूल. सो शी इज रेडी गाईज. थँक्यू सो मच. पण तुझ्या पुढच्या वाटचालीची खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच छान छान मालिका करत राहा, आमचं मनोरंजन करत राहा. थँक्यू 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 सो मच अँड कीप वॉचिंग कुसुम. थँक्यू सो मच शिवान. थँक्यू.